अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोवा प्रदेशाच्या वतीने आयोजित आजच्या या अमृत महोत्सवानिमित्त जाहीर कार्यक्रमात विद्यार्थी परिषद गोव्याचे प्रमुख श्री विलास सतरकर, गीतेश चव्हाण, धनश्री मांद्रेकर या ठिकाणी उपस्थित, वैभव, बाकी सगळेच मान्यवर मंडळी, माननीय संघचालक या ठिकाणी आहेत, दत्ता नाईक जे आहे, बाकी सगळीच जुनी दांटी मंडळी होती ज्यांनी खरं म्हणजे गोवा विद्यार्थी परिषदेला एक रूप, एक आकार दिला अशी सगळीच मंडळी या ठिकाणी आहेत. आणि मला आठवतं, मी प्रदेश मंत्री किंवा संघटनमंत्री असताना ज्यावेळी गोव्याला यायचो, ते पहाटे 5:30 मांडवी नदीच्या पलीकडे ती लाल डब्याची एसटी पोचायची. मग तिथे घ्यायला कधी नरेन असेल, राजकुमार देसाई आता नाही आपल्या बिचारा, पण असे कोण ना कोण घ्यायला यायचे आणि मग तिथून संघकार्यालयात जायचं फेरीबोटींना. फेरीबोट म्हणी तर खूप ऐकल्या होत्या, कभी नाव गाडी पर कभी गाडी नाव पर, ते पहिलं तिथे पाहिलं की नावे सुद्धा गाडी असते हे त्या गोव्यातल्या त्या प्रवासात पहिल्यांदा पाहिलं होतं. आणि त्यामुळे त्यावेळेचा गोवा हे त्या पद्धतीने त्या फेरीबोट मधनं यायचं. आता फेरीबोट गेली त्यामुळे अनेकांचे संसार त्या फेरीबोटीमुळेच उभे राहिले होते, दिवा मळीत दिसत नाही ते. पण आता फ्लायओव्हर झाला, एक पूल पडला, नवीन पूल झाला, मोठा पूल झाला, हे जसे बदल गोव्यात झाले तसं विद्यार्थी परिषद गोव्यात सुद्धा खूप बदल झालेले आहेत. गोव्याचा विद्यार्थी परिषदेचा पहिला पत्ता म्हणजे आलतो परवरी नाईक सरांचं घर. तर बऱ्याच वेळा कुठेतरी बाहेरच्या प्रदेशातनं लोक जी गोव्यात यायची ते असे लवकर पहाटे उतरले, 4 वगैरे त्यांच्या घरी जायचे आणि त्यांना हे परिषदेचं कार्यालय आहे, तर मग नाईक सर आपले दार उघडायचे. मग एकूण आलेल्या कार्यकर्ते लक्षात येतं की बहुधा इथे राहतात, ते म्हणजे आप कार्यालय में रहते हैं क्या? तर हां, मग थोड्या वेळाने वहिनी आणि रघु यायचा, अच्छा परिवार के साथ रहते क्या कार्यालय? आता ह्यांच्या घरात आमचं कार्यालय हे त्याला कोण सांगणार? वहिनी पण आता नाही खरं म्हणजे काही ना, उतरलं की आपलं जायचं, बॅग टाकायची झोळी आणि निघायचं, असं तो करत त्यावेळेचे कार्यक्रम सगळे असायचे. पण त्या सगळ्या गोव्यातल्या वातावरणात काम केलं होतं आणि त्यावेळेची ती एक मजा वेगळी होती की सुरुवातीचं ते काम होतं आणि संघर्ष म्हणजे काय ते साखळीचं जे मगाच्या आंदोलनात सांगितलं काय, त्यावेळेची ती घोषणा मला नाईक सर आठवते की अख्खे साखळी पेटलो उजो, दादी करप्या गुनो तुझो, का असं काहीतरी अशी त्यावेळी. आणि साखळी म्हणजे हे आंदोलनवालंच गाव, जरा म्हटलं की पोरं आपली रगेच रस्त्यावर यायची, हे साखळीला आंदोलन करायला बरंच वाटायचं त्यावेळी तर. आणि असं वाटायचं की आपण नेते आहोत, हे बरोबर अशी मागे लोक यायची. आणि त्या तिथून सुरू झालेल्या परिषदेची एक संघर्षाची आंदोलनाची परंपरा, आणि त्यामुळे मला असं वाटतं की गोवा विद्यार्थी परिषद खूप झपाट्याने वाढली. आणि मग एक अतिशय एक चांगली टीम त्यानंतर गोव्यात येत राहिली. पण ती सगळी टीम जी होती त्यांना एकच दीपस्तंभ होता, दत्ता नाईक सर. काय करा, नाईक सर आपले आहेत बातिंदाज, मग ते संघात पण समजवतील, बाहेर पण समजवतील, मुंबईत दादा पाटलांना पण समजवतील, काय असेल तर ते करतील. आणि एक खांबी दत्ता नाईक सरांचा पूर्ण आधार असल्यामुळे मला असं वाटतं की हा प्रवास पुढे आता सगळ्या परिषदेचा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. इथे आज जुने कार्यकर्ते पण आहेत आणि आत्ताचेही कार्यकर्ते आहेत, तर जुन्यांना सगळे आपले जुने दिवस, मगाशी जसं नीलांगी सांगत होते, मग नीलांगी सांगता सांगता मला कळलं की
अवनीतीची मुलगी आहे जी इथे सूत्रसंचालन करते आणि तिला तिने पूर्णवेळ जायला परवानगी दिली कारण ती म्हटली ना एक वर्ष प्रत्येकाने गेलं पाहिजे. अवनी खुश झाली आतमध्ये म्हणलं एक वर्ष तर मिळालं म्हणले मला. पण सगळ्यांना असे आपले त्यावेळेचे जुने दिवस, स्वतःचं कार्यालय नव्हतं, मग स्वतःचं कार्यालय झालं, मग ते कार्यालय बदललं, मग कधी जयंत कुलकर्णी मला वाटतं पूर्णवेळ होता, सुनील मने होता, प्रल्हाद आय आय टीमधला कोण आपला प्रल्हाद काही दिवस तो असे बरेच जण होते, म्हणजे अरुण देशपांडे होते, शिवाजी दहिबावकर नंतर होते असे. पण हे जसे बाहेरून इथे येत होते तसे नरेंद्र सावयकरने मुंबई चालवलेली आहे, म्हणजे केवळ तिकडनं इकडे येत होते असं नाही, इथूनही तिकडे जाणारे खूप संख्या नंतर जशी निलांगी नंतर रोहा रायगडमध्ये गेली असं खूप कार्यकर्ते गोव्यात असं पूर्ण वेळ निघायला लागले. आणि मला असं वाटतं की मी आम्हाला तर प्रदेश कार्यकारिणीला गेलं की आधी गोव्यातून लता नाईक सरांकडनं जर गोव्यातलं सगळं ऐकायचं एकदम तसं स्पॉन्ज, त्यावेळी जोरदार काम सुरू असायचं, काही ना काही आंदोलन असायची. मला वाटतं की आपल्याला सगळ्यांना हे जुने दिवस आठवत असताना आपले परिषदेतले दिवस ज्यावेळी आठवतात आणि ते दिवस आपण ज्यावेळी आत्ता आपल्याशी रिलेट करतो की परिषदेने आपल्याला काय काय दिलं, कितीतरी गोष्टी दिल्या आपल्याला, म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असला. म्हणजे जसं मला वाटतं मी बारावीला वगैरे होतो आणि परिषदेचं काम जस्ट सुरू केलं होतं, पुण्यामध्ये गेलो होतो आणि ते आरक्षण असायचं आणि माझं ते म्हणजे आरक्षण कशाला पाहिजे आणि मग सगळी जी भूमिका मांडली जायची की कुठेतरी मेरिटला संधी देत नाही, हे नाही ते नाही, आणि मग परिषदेत मांडणी व्हायची, त्यामुळे आपण ते ऐकायचो. पण ज्यावेळी एका समाजकल्याण खात्यात समाजकल्याणच्या हॉस्टेलवर गेलो मेंबरशिपच्या निमित्त आणि मग तिथे काहीतरी अशी चर्चा सुरू झाली, तर ती चर्चा सुरू झाल्यानंतर त्या वेगवेगळ्या हॉस्टेलचा आम्ही समाज करायला गेलो की तिथलं लोकांकडनं मी तिथल्या विद्यार्थ्यांकडनं त्यांची सगळी स्थिती ऐकायची, मग कधीतरी ॲग्रिकल्चर कॉलेजच्या हॉस्टेलला गेलं की तिथली ऐकायची, तिथे मग त्या विषय निघायचा रिझर्वेशनवर. आणि रिझर्वेशनवर विषय निघाल्यानंतर त्यातलं एक तथाकथित सवर्ण समाजाचा मुलगा म्हणला की बहुतांना तुम्हाला सांगतो म्हणले ज्यावेळी ब्राह्मण बाई दलिताच्या घरी भांडी घासेल ना त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना बरं वाटते असं त्याने पोट तिडकीने ते म्हणलं. मग आम्ही त्याला समजायचा प्रयत्न केला वगैरे. माझ्याबरोबरचा एक कार्यकर्ता होता तो मागासवर्गीय समाजातला होता, तो ना यांना यांच्या परिवारातल्या भांडी घासलं म्हणजे इतकं मोठं वाटतं, तो म्हणा माझ्या आजीपर्यंत लग्न होऊन मुलगी गावात आली की तिने पाटलाच्या घरी पहिली रात्र काढली पाहिजे हे आम्ही अनुभवलंय, इतका आमच्या समाजाला दाबलं होतं हे त्यावेळी कळ. मुंबईत राहणाऱ्या मला कधी माहितीच नव्हतं, पण ज्यावेळी ह्या ही समाजाची स्थिती आहे मग आरक्षण काय आहे तर हे मग आपोआप पटायला लागलं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या अदरवाईज हे का असा प्रश्न पडला तर परिषदेचं काम करत करत सहजपणे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला मिळतात आणि त्यातून आपल्याला पुढे जीवनामध्ये या सगळ्या दृष्टीकडे काय नजरेने पाहिलं पाहिजे, आपल्याला ती विजन जी पाहिजे किंवा ज्याला जीवनदृष्टी हा शब्द परिषद खूप वापरला गेला ती जीवनदृष्टी हे परिषदेचं काम करत असताना सगळ्याच विषयामध्ये मिळत असते. म्हणजे माणसाचा विचार किती केला पाहिजे, तर साधं आपल्या बैठकीत सांगितलं जायचं की बैठक आहे, बैठकीला आपण बसलो आणि एखादा कार्यकर्ता उशिरा आला तर लगेच असं बघू नका असं सांगितलं जायचं, हा आले उशिरा, तर बैठक झाल्यानंतर त्याला विचारा काय झालं, कशामुळे उशीर झाला, मग तो सांगतो की आईला जरा ॲडमिट करावं लागलं अचानक, मग जरा तिकडे गेलो होतो. आणि समोरच्याला त्याची काहीतरी अडचण असू शकते हा विचार पहिला करा, हे मला असं वाटतं इतक्या बारीक बारीक गोष्ट. म्हणजे आज आम्ही सगळेच राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जे सहजपणे आम्ही जी लोकं जोडतो याचं कारण आहे की ते परिषदेत जे एक बाळकडू मिळालं आहे की समोरच्याचा विचार आधी करा की लोक आपोआप तुमच्याशी जोडली जातात. मला असं वाटतं की हे केवळ राजकीय क्षेत्रात नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा कोणी सामाजिक काम करत नाही पण आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा सहजपणे आपला कार्यकर्ता असेल तर तिथला स्टाफ त्याच्याशी असा आपुलकीने जोडलेला असतो. याचं कारण परिषदेमध्ये जे समोरच्याचा विचार केला पाहिजे हे सहज कृतीतना सांगितलं जायचं.
मला वाटतं त्यातून ह्या सहज नकळत आपला स्वभाव त्याप्रमाणे विकसित होतो आणि त्यातून आपण एखाद्या ऑफिसमधला एखादा आपला कार्यकर्ता कार्यकर्ती तिथला आता स्टाफ असेल तर तो तिथला बॉन्डिंग पॉइंट तो असतो. कारण सहजपणे तो अरे तुझा मुलगा दहावीला होता काय झालं रे घेतली का नाही असं सहज चौकशी करतो. आता ह्या ज्या सहज करण्याच्या गोष्टी आपल्याला परिषदेमध्ये ज्या आपण शिकलेल्या असतात त्याचा पुढे इतका उपयोग असतो हे त्यावेळी कळत नाही पण नंतर जाणवतं. कारण आपल्याबरोबर जे बाकीचे करत नाही पण आपण करतो हे इतरांना जाणवतं आणि मग त्यात आपलं वेगळंपण त्या ठिकाणी उठून दिसतं आणि मग त्यातली एक कनेक्टिव्हिटी आपली या सगळ्याच्या बरोबर होत असते. बारीक बारीक गोष्ट आहेत की प्लॅनिंग इन डिटेल प्लॅनिंग इन ॲडव्हान्स की मला अनेक जण असं म्हणतात की एखादा कार्यक्रम ठरला तर धरता धरता तुझ्या डोळ्यासमोर असे 18-20 खाती पटापट येतात. आता काय अभ्यास वर्ग आला की बसा कार्यालय वाहन व्यवस्था निवास व्यवस्था भोजन व्यवस्था रजिस्ट्रेशन अशी आपली खाती धरता आपण काढतो. आता 10 वर्ष पूर्ण असताना एवढे व्यवहार एवढे अभ्यास वर्ग इतके अधिवेशन इतकं केलं की ते पाठच झालंय. पण हे समोरच्या काम करणाऱ्या सहकारी कार्यकर्त्यांना नवीन वाटतं एवढं कसं काय डोक्यात येतं. म्हटलं अरे अरे आम्ही तर एवढे बारकाव्याने प्लॅनिंगच्या गोष्टी शिकलो आहोत की एखादा कार्यक्रम असेल तर विवेकानंद तसबीर सरस्वती तसबीर दिवा असला पाहिजे टेबल खुर्ची आता या बिस्तरी बाटल्या आल्या पण काही तांब्या भांडं वगैरे अमुक तमुक सगळं कसं म्हणजे अशा एक 22 गोष्टी तिथे असल्या पाहिजे असं आम्हाला पाठ असायचं. आणि मग एकदा असं ते मग पूर्ण झालं की आपण ही लिस्ट समोरच्याला सांगतो बा तू काढ मग यात कमी येतं हे कर मग तो ती करतो. मग एका मला आठवतं की एकदा एका कार्यक्रमाला असं एका नवीन कार्यकर्त्याला मी म्हटलं की तुझ्याकडे मंच व्यवस्था आहे तर ह्या सगळ्या गोष्टी अशा असल्या पाहिजे त्याने ठेवलं. आणि नंतर सहज कार्यक्रम झाल्यानंतर मी गेलो ते तांब्या भांडं होतं तर तांब्या भांडं उचललं पाणी प्यायला तर पाणी नव्हतं. तुम्हाला तुम्ही तांब्या मंड बोलला का पाणी कुठे बोलला. आता अशा बारीक बारीक गोष्टी गमती जमतीतनं आपण खूप मायन्यूटने जायला शिकत असतो आणि ह्या सगळ्या मायन्यूट गोष्टी ज्या आहेत त्या आपण न करता आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर सहमतीने चर्चा करून करवून घेणं हे परिषद कुठलाही अभ्यास वर्गात किंवा कुठल्याही करिक्युलममध्ये न देता समोरच्याला पाहत आपण ते सहजपणे हा असं करायचं हे बघत शिकत असतो आणि हे शिकताना ते आपल्यामध्ये येत असतं की एखादी गोष्ट जर करायची असेल तर ती आपल्या डोक्यात पटकन येते पण ती लगेच न सांगता मग ती बैठकीमध्ये हा तू बोल हा तू बोल हा तू बोल हा तू मांड या शिपात नाही सर बसा ना पुढे मग तुमच्यापासून सुरू झालेली आहे गोवा विद्यार्थी परिषद. तर यातून आपण समोर सगळ्यांनी मिळून करायचं आहे हा भाव इतका असतो की आता विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी जी भेटतात मी मला शरद चव्हाण आता वनवासी करणाऱ्या समज आपलं काम पाहतो तर तो म्हणला की असं सहजपणे आपण काम करत असताना असं जाणवतो म्हणले की आपल्या लक्षात आलंय पण आपण चर्चा करून ते सगळं जे करतो त्यावेळी लोकांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये वाढते नाही तर आपण सांगितलं आणि करा त्यातून जे रिझल्ट मिळतात त्याच्यापेक्षा सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे आणि केलं तर त्यातले रिझल्ट जरा जास्त चांगला असतात. आता ह्या गोष्टी कुठेही आपल्याला आता कम्प्युटरवर किंवा त्या फळ्यावर असं कोणी दाखवलेलं नव्हत्या पण आपण करताना पाहत होतो आणि तेच आपण आता पुढे करायला लागलो आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं करत असताना आपल्याला आत्ता आपल्यापेक्षा आपल्या सहकाऱ्यांना जाणवतं. मी मला तर अनेक वेळा आमचे एक सहकारी म्हणायचे की तुझ्या डोक्यातला काय करायचं पक्कं असतं पण तू आम्हाला ना हा बोल असं करून जसं काय असं सांगतो की जातो काय आम्हाला सुचलं तुला सुचलंच नव्हतं. आता हे बरेच जण आपले जे जुने कार्यकर्ते त्यांच्या फील्डमध्ये करतात त्या सगळ्यांचं असं असतं आणि मला वाटतं की या गोष्टी आहे. मी एकदा मुंबई सगळ्यामध्ये असताना कार्यालयात होतो तर माननीय मदनजी मदनजींचा वाढदिवस आहे खरं म्हणजे बंगलोरला सध्या मदनजी असतात त्यांचा 9 जुलैला मदनजी आपले राष्ट्रीय संघटनमंत्री होते त्यांचा वाढदिवस असतो. तर ते मला म्हणले की मी कार्यालयात ज्यांनी
मुंबईचं मार्बलाज कार्यालय पाहिलंय त्याला माहिती आहे का, असं काउंटर त्याच्या आत बसायचं आणि मग समोर येऊन कार्यकर्ते येतात बसतात, समोर काहीतरी नोटीस बोर्डवर असतं ते पाहतात. तर मग मी नवीन नवीन पूर्ण निघालो होतो आणि मदनजी आले होते, मग मला म्हणलं की चला आपण जरा चहा घेऊ आणि मग बाजूला एक उडपीमध्ये चहा प्यायला. त्याने कार्यालयात काय करत होता तर काही नाही वाटलं, मी जरा तिथे निरोप काय आले आहेत, उद्याच्या बैठकीतली कामं काय असं अजून काय करत होता, नाही हे सगळं चाललं होतं. तरी तिकडे बसला असताना अचानक फोन वाजला, तर ज्याने फोन घेतला तो हॅलो बोलला का नमस्कार बोलला का काय बोलला तो ऑब्झर्व केला का तिथे तो आला बघ तिकडनं. त्याने आल्या आल्या ह्याला टाळी दिली नाही, त्याला टाळी दिली, ह्याच्याकडे पाहिलंच नाही, तो पाहिलं का त्या नोटीस बोर्डवर तो जे आहे ना तिथे तो जे करमणुकीचं काहीतरी कॉलेज कट्टामण आम्ही लावायचं ते जास्त वाचत होता, तो बाकी इन्फॉर्मेशन जे आहे ते वाचत नव्हता. असं सहज तो ऑब्झर्व केलं का तर आपण जिथे असतो ते जे चालतं ते तर करायचंच आहे, पण त्याचे आसपास जे काय होत असतं ते सहज ब्लॉटिंग पेपर सारखं टिपून घ्यायचं असतं. हे सहजपणे गप्पा गप्पा त्यावेळी मदनजीने सांगितलं आणि आज पण असं कुठे आपण जात असतो त्यावेळी सहजपणे आपलं अशा पद्धतीने डोकं सुरू असतं आणि त्यामुळे जो एखादा नॉन परिषद किंवा नॉन अशा रचनेत काम केलेला कार्यकर्ता जे ग्रास करेल त्यापेक्षा आपला परिषद कार्यकर्ता जास्त ग्रास करतो, कारण त्याचं हे निरीक्षण या अर्थाने सगळं चालू असतं. मला वाटतं की अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्याचा माझ्यापेक्षा तुम्ही जास्त सांगू शकाल की यामुळे आपल्याला आपल्या ज्या आत्ताच्या कामामधला आपला सो कॉल्ड परफॉर्मन्स म्हणायचा असेल किंवा काम करतानाचा आनंद असेल हा आपला त्यामुळे जास्त आहे, किंवा इतक्या प्रकारची लोकं भेटतात की ज्यातनं तुमची कामाविषयीची कमिटमेंट वाढते. म्हणजे सुनील उपाध्ये म्हणून आपले हिमाचल प्रदेशचे संघटनमंत्री होते आणि ते आजारी होते आणि सिव्हिअर आजारी पडल्यानंतर त्यांना मुंबईत ट्रीटमेंटला आणलं, बरेच दिवस मुंबईत होते, मग हरकिशन दासमध्ये शेवटचे काही दिवस होते आणि तिथे ते शेवटी निधन पावले. त्यावेळी मी मुंबई संघटनमंत्री असताना रोज रात्री झोपायला त्यांच्यावर जायचो आणि गेले त्यावेळी पण मी तिथे होतो. मग अंतिम संस्कार गावी न्यायचा इथे तर इथेच करू, आई वडील भाऊ सगळे आले होते आणि मग सगळे संस्कार झाल्यानंतर अस्थी घेऊन आई मांडीवर घेऊन ट्रेनमध्ये बसली आणि आम्ही बाळासाहेब ते बालाजी वगैरे सगळे आम्ही सोडायला ट्रेनवर गेलो होतो. तर त्या आईने आपल्या मुलाच्या अस्थी मांडीवर असताना बाळासाहेब त्यांना म्हटलं की आपटे जी मुझे बताओ की सुनील को परिषद से ज्यादा अच्छे लोग कहां मिलेंगे, कहां गया वो, इधर सब थे उधर क्या मिलेगा उसको. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या आपली कामावरची कमिटमेंट किती म्हणजे किती आपल्यावर या सगळ्या कुटुंबाचा म्हणा या सगळ्यांचा आपल्यावर विश्वास असतो आणि हे सगळं आपण आपल्याला सहज मिळतं. कुठलाही क्लास, कुठलाही कोचिंग क्लास, कुठेही मोठी फी न भरता परिषदेच्या दिनचर्येतनं काम करत असताना आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकतो आणि त्यातनं आपण आपलं आयुष्य पुढे चांगल्या पद्धतीने घडवत असतो आणि त्यामुळे मग आता ती काश्मीरची घोषणा इरेलेव्हंट झाली, 370 हटाव किंवा राम मंदिर वगैरे सगळं ते झाले आहेत, पण अजूनही एक आपला देश एशियाचं निवेदन जे पुस्तिका वाटताना खरंच या नॉर्थ ईस्टमधल्या सगळ्या राज्यांना तेव्हापासून जोडून ठेवण्याचं काम करण्यामध्ये कोणी अग्रेसर असेल तर विद्यार्थी परिषद नक्की आहे हे आपण आजही सांगू शकतो. त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या गोष्टी परिषदेचं काम करत असताना किंवा आत्मविश्वास कॉन्फिडन्स जो परिषदेच्या कुठल्याही तिथल्या कारण तो कलेक्टरलाही भेटतो, तो मंत्र्यालाही भेटतो त्या वयामध्ये आणि एकदम जसं काही सगळं आता शैक्षणिक जगत आम्हीच चालवतो हा आपला कॉन्फिडन्स त्यावेळेचा असतोच आणि त्यामुळे जरा अजून जोरात असतो. मी मला तर आठवतं की आनंद महिंद्रांचे वडील केशव महिंद्र त्यांच्याकडे डोनेशन आणायला गेलो, तर डोनेशन आणायला गेल्यानंतर आम्ही दोघं तिघं होतो,
आता महिन्या महिन्याचे मालक वगैरे आहेत मोठे आहेत, आम्हाला कौतुकही होतं, आपण जातो आहोत, पण शेवटी आपण तर काय परिषदेचे ना, तर त्यांना आम्ही केशुबाईंना म्हटलं की आपने बहुत लोगों को डोनेशन दिया होगा, लेकिन हम आपको मौका दे रहे हैं कि आपका काम बहुत पुण्यवान बातों में लगने वाला हमारे थ्रू है। आय बाबा सर तुम्हीच भेटले म्हणले आम्हाला, आम्ही आणले 5,000 रुपये द्या, पण आम्हाला काय ह्यांचा पैसा चांगल्या कामाला, ACL सारख्या चांगल्या कामाला लागला पाहिजे, ही संधी केशुबाईंना आम्ही देतो। म्हणजे मला आनंद महेंद्र मध्ये 8 वर्ष भेटले, काय म्हणतो आज मेरे को पिताजी ने बोला था, ये ABP वाले आए थे ना, बोले ये मेरे को बोले थे, ऐसे बोलने की हिम्मत किसी ने नहीं की थी, म्हणले पण परिषद वाले करू शकत, आपल्या तर काय मग काय बिंदास। पण मला वाटतं हा कॉन्फिडन्स ज्या एका देश प्रेमाची भावना असते, सामाजिक कमिटमेंटची भावना असते, हा माज नसतो, हा एक वेगळं फिलिंग असतं की खरंच आपण आपण तेच करत असतो। म्हणजे कोणी आपल्याला जे पैसे देते काही मी माझ्या घरी नेत नसतो, जे काही पैसे देतात त्यातला 1.5 रुपया सुद्धा 5,000 रुपये मधलं मी कुठे माझ्या जाण्यायेण्याच्या टॅक्सी किंवा रिक्षाच्या याच्यात लावत नसतो। आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा जो आत्मविश्वास आपल्याला परिषदेचं काम करत असताना येतो, आणि त्यामुळे विद्यार्थी परिषद संघटन बांधताना मला वाटतं की परिषदेचं जो युवा आहे हा खऱ्या अर्थाने धबधबा आहे। अदरवाईज हा धबधबा जो युवा शक्तीचा आहे त्याला चॅनलाइज करण्याचं काम, त्यातून ऊर्जा निर्माण करण्याचं काम, आणि त्या ऊर्जेतनं पूर्ण आसपासचा समाज प्रकाशमान करण्याचं काम विद्यार्थी परिषद करते। आणि एका बाजूला ही ऊर्जा वाया जाताना पण दिसते, पण त्याच वेळी ती ऊर्जा इतक्या सकारात्मक कामात वापरून त्यातून समाजाला प्रकाशित करण्याचं काम परिषद जवळजवळ आता हे 75 वर्ष आपण करतो आहोत, आणि त्यातले आपण सगळे प्रॉडक्ट आहोत की या सगळ्या परिषदेच्या याच्यामध्ये आपण काम करतो आहोत। त्यामुळे मला वाटतं की हा सगळा आपल्या बरोबरचा जो आपलं एक संचित म्हणून आपण घेऊन आलेलो आहोत, तर इथे जमलेल्या स्वाभाविकपणे जुन्या कार्यकर्त्यांकडनं आताच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा, ती चालू आहे का मंथली डोनेशन स्कीम मासिक आहे ना अजूनही, तर ते तर आहेच, म्हणजे दर महिन्याला काही ना काही आर्थिक मदत करणे तर केलंच पाहिजे, पण त्या पलीकडे जाऊन एका ओळीत सांगायचं ना, तर इथे बसलेल्या आत्ताच्या कार्यकर्त्याला तो आहे ना तो आमचा ABP होता बरं का, असं अभिमानाने सांगता आलं पाहिजे, असं आपलं काम असलं पाहिजे। म्हणजे काय काय त्यावेळी केलं, आता तर काय खरी बसलाय, असं यांना आपल्याविषयी ऐकावं लागतं कामाने, त्याच्या घरच्या अडचणी आहे, पण तो आहे ना त्याच्या कॉलनीमध्ये जी मुलं कचरा गोळा करायला येतात ना, त्या मुलांना सकाळी त्यांच्या कॉलनीच्या वॉचमनच्या टॉयलेटमध्ये आंघोळीची व्यवस्था करतात आणि सकाळी नाश्ता देतो, एवढंच काम रोज करतो तो आमचा ABP वाला आहे। बाकी संघाचं नाही, वनवासी कल्याण नाही, कुठल्या संस्थेशी कनेक्टेड नाही, पण रोज रॅक पिकर असणारी ती जी काही मुलं कचरा गोळा करायला येतात ना, त्यांच्यासाठी एवढं करतो, हे सुद्धा ही मंडळी आपल्याविषयी अभिमानाने सांगू शकतात जर आपण किमान इतकं करत असू। अपेक्षा तर खूप आहे, गरज त्याहून खूप आहे, नाही ना माझ्या अडचणी आहेत, अमुक आहेत, तमुक काही असेल तर इतकं मिनिमम जमेल की नाही, तर ते जमवलं पाहिजे। आणि मला खरंच वाटतं की आपल्याला परिषदेच्या कार्यकर्त्यांना राजकीय क्षेत्र चर्चित असं नाव माहिती असतात, पण सर्व क्षेत्रामध्ये परिषदेचे कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीने मोठी जबाबदारी घेऊन ते स्थानीय जबाबदारी घेऊन खूप चांगलं काम करते। मी प्रसाद देवधरचा उल्लेख झाला, खरंच जाऊन पाहिलं पाहिजे एक गाव आर्थिकदृष्ट्या आपल्या पायावर कसं उभं राहील यासाठी वेगवेगळे उपक्रम करणारा प्रसाद परिषदेने त्याला ती दृष्टी दिली। असे खूप उपक्रम चालतात, मी आता तर सुनील आंबेकरजी
प्रसार विभागाचे प्रचार विभागाचे प्रचारक आहे संजय पासपूर सहकार भारतीचे संघटन मंत्री आहेत. मी मला आठवतं माननीय दत्ताजींनी काही वर्षापूर्वी सांगितलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा असते तर त्या प्रतिनिधी सभेमध्ये प्रत्येक संघटनेने येऊन आपण काय काम करतो हे निवेदन करायचं. तर सुरुवातीला गिरिराज किशोरजी विश्वेंदूचं निवेदन केलं, मग लक्ष्मीनारायण भालाजीने विद्याभारतीचं निवेदन केलं, मग मुरलीधर राव यांनी स्वदेशी जागरण मंचचं निवेदन केलं, मग रविकुमार अय्यर यांनी विश्व विभागाचं निवेदन केलं आणि त्यानंतर माननीय दत्ताजींची हे आहे पाचव्या क्रमांकावर आणि माननीय शेषाद्रीजी सरकार्यवाह होते आणि सुदर्शनजी बहुधा पूजनीय सरसंघचालक होते. तर दत्ताजी म्हणले कि ये लोग अभी तक जो आए वो सब परिषद ने बनाए हुए कार्यकर्ता थे तो परिषद ये काम करती है. आणि खरंच आज वेगवेगळ्या क्षेत्रातले अखिल भारत म्हणजे विद्याभारती रघुनंदन सुनीलजी आहे आणि आता आपला अभिमान आहे म्हणजे असं नाही की बघा बघा आम्ही चालवतो असं नाही. एक वेळ अशी होती की आपल्याला संघाकडून प्रचारक मिळायचे उत्तर भारतात सुद्धा विशेषतः वगैरे, पण आता आपण देतो आणि शेवटी हे जे राष्ट्रीय पुनर्निर्माणाचं काम व्यापक स्वरूपात चाललंय त्याच्यामध्ये परिषदेचं आता इतकं चांगलं योगदान देण्याची क्षमता निर्माण झाली आहे आणि स्वाभाविकपणे संघ विचारामुळे संघ पाठबळामुळे ती झालेली आहे. इथपर्यंत आपला प्रवास आता आलाय आणि त्यामुळे एका बाजूला अशा प्रकारची व्यक्ती निर्माणातून समाज परिवर्तन ही यशोगा केळकरांनी कल्पना मांडली आणि व्यक्ती निर्माणाची एक कार्यपद्धती परिषदेमध्ये उभी केली आणि आज त्या व्यक्ती निर्माणातून समाज परिवर्तन होत असताना व्यवस्था परिवर्तनातून समाज परिवर्तनाची वेळ आलेली आहे की आपल्याला वेगवेगळ्या व्यवस्था बदलायला लागणार आहे त्यामध्ये परिषदेचं मोठं योगदान आता असण्याची गरज आहे. विशेषतः परिषदेचे जुने कार्यकर्ते असतील आणि आताचे कार्यकर्ते असतील. मी सहज बघा नरेंद्र म्हटलं की आंदोलन जर होतात की नाही म्हणले जरा कमी होतात सध्या. तर मी मंत्री होतो आणि मग मुंबईतले कार्यकर्ते विनोद दा मुर्दाबाद कसं म्हणणार, पण तुम्ही नाही बोललं तर काँग्रेसवाले बोलणारच आहेत, सेनेवाले बोलणारच आहेत, तुमचा विषय जर योग्य असेल तर जायचं म्हणलं जोरात. मग ते बीजेपीवाले असो श्रीपाद नाईक असो किंवा प्रमोद सावंत असो आपलं काम करून घ्यायचं सोडायचं नाही. तुम्हाला जर कोणी विचारलं तर भाजपा के राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडेने बोलाय सांगू नका बिंदास कोण काय बोलणार नाही तुम्हाला का श्रीपाजी बरोबर नाही. खरंच मला असं वाटतंय बघा आता मजदूर संघ आहे, मजदूर संघ आंदोलन करणारच ना. विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांच्या हितासाठी एखादी चुकीची गोष्ट सरकारने केली तर त्याच्यावर आंदोलन करणं हे विद्यार्थी परिषदेचं काम आहे, ते केलं पाहिजे. भले तिथे बसलेला शिक्षण मंत्री आपला जुना कार्यकर्ता असो तर तो शिक्षण मंत्र्याच्या विरोधात करतो, नंतर झाल्यानंतर त्याला त्याच्याकडे चालत जाऊ आपण काय असेल. पण मला असं वाटतं की आंदोलन हे आपलं एकदम मोठं युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं मोठं अस्त्र आहे, ते अजिबात त्याला गंध चढू देऊ नका. आणि हे मी केवळ बरं वाटावं नाही, ही संघ विचारधारेमध्ये काम करत असतानाची आपल्याला दिलेली कार्यपद्धती विचारपूर्वक असणारा आपला हा विचार आहे, त्यामुळे कुठेही संकोच बाळगायचं कारण नाही आणि आपण कुठल्याही राजकीय फायद्यासाठी करत पण नाही. कारण शेवटी त्या व्यवस्था परिवर्तन म्हणत असताना या सगळ्या गोष्टीच्या याच्यामध्ये आपल्याला आवर्जून सक्रिय अधिकाधिक राहणं हे गरजेचंच आहे आणि त्यामुळे जुने कार्यकर्त्यांच्या कडून अपेक्षा करत असताना सुद्धा मला असं वाटतं की आज आपल्याला 75 वर्ष होत आहे, 2 वर्षांनी संघाला शताब्दी होणार आहे, तर किमान याच्यामध्ये आपण सगळे जुने कार्यकर्ते आज जे इथे आलो होते आणि आज इथे अपेक्षित होते ते हे सगळे मिळून किंवा मला इतका वेळ आहे आणि मी एवढा वेळ देऊ शकतो यासाठी असं जर आपण सुचवलं तर आपल्याला सुचत नसतं तर ही मंडळी सुचवतील आपल्याला
की काय आपण करू शकतो ते, पण मला वाटतं की या निमित्ताने नक्की ठरवलं पाहिजे की मी कुठे ना कुठे काही ना काहीतरी कुठल्या तरी साध्या का होईना सामाजिक याच्यामध्ये जोडला जाईल क्रमांक एक. आणि मगाशी गीतेशने जो विमर्श म्हणजे मराठीमध्ये ज्याला नरेटिव्ह म्हणू कळेलाच्या भाषेत जे नरेटिव्ह सेट करणं चालू आहे आणि किती वेगळ्या पद्धतीने आहे, मला वाटतं जे आपल्या चुकीच्या असतील त्या गोष्टी आपण दुरुस्त करतच असतो, करायला आलेलो असतो. पण एखाद्याने समजा उपवास केला, एकादशी केली, अमुक केली, तमुक केली, हे काय रिच्युअल अमुक तमुक चाललंय, मग इंटरमिटंट फास्ट केलं तर काय सायंटिफिक आहे, ही उत्तर आपण देणार की नाही. हे एक खूपच मी छोटं उदाहरण सांगितलं, जाणीवपूर्वक आपल्या विचाराचा प्रभाव देशात नाही तर जगात वाढत चाललाय. विचाराचा प्रभाव, राजकीय प्रभाव म्हणत नाहीये मी, विचाराचा प्रभाव वाढत चाललाय. तर आपल्या कृतीमधून किंवा आपण नरेटिव्ह जे सेट होत आहे जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीने खोटं पसरवण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे आता समान नागरी कायद्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे, तर एक मोठं आंदोलन छत्तीसगड, बांसवाडा, राजस्थान, गुजरात, थोडं नंदुरबारकडे यायचं आहे. या ट्रायबल बेल्टमध्ये काय चाललंय की आता आदिवासींना यातून मारणार, आदिवासींचे हक्क काढून घेणार, असं मोठं नरेटिव्ह सेट करणं चालू आहे. तर याच्यावर आपण म्हणणार आहोत की नाही, आपण बोलणार आहोत की नाही, आपण पेपरमध्ये नुसतं वाचलं आणि बस पुढे गेलं असं नाही. आपण त्याच्यावर आपल्याला परिषदेने जी काही एक सामाजिक दृष्टी दिली आहे त्यातून याविषयी मी काहीतरी बोललं पाहिजे असं करणार आहोत की नाही. मी आता राजकीय क्षेत्रात काम करतो तर त्या सोशल मीडियाचा मी प्रभारी आहे, तर मी सगळ्यांकडे राज्यांमध्ये जाऊन बैठका घेतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांना सगळं मांडणी करतो. तुम्ही आपला सोशल मीडिया हा काही फोटो अल्बम नाही आहे. आज 75 स्थापना दिवस झाला, त्याला विनोद तावडे आले, ते गीतेश आले, ते आम्ही भेटलो, फेसबुकला फोटो टाकला. इथे काय ठरलं हे टाकणार आहोत का त्याची गरज आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टवरनं हा आपला हजेरीपट नाही आहे. मी आज इकडे गेलो, तिकडे गेले, त्याला भेटलो, त्याला भेटले, एवढं नाही आहे. त्यातून मी काय समाजाला मेसेज देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये मी बीजेपीच्या लोकांना सांगतो की आपण खूप एक्सपर्ट होतो, पण आता 10 वर्षात बाकीच्यांनी पण ते टेक्निक अवलंबलं आणि ते खूप प्रभावीपणे आता वापरतायत. आता राहुल गांधी काल शेतात गेले, ते त्यांचा एक प्रयत्न करत आहे, राजकीय दृष्ट्या तो योग्यही असेल, पण ते आता सोशल मीडियावर त्या पद्धतीने व्हायरल करतात. सोशल मीडियामधला अशा प्रकारचे नरेटिव्हचा एक ते प्रयत्न करतायत. पण आपण अजूनही म्हटलं असे कार्यक्रमाचे फोटो टाक, मी आज इनको मिला उनको मिला, मी त्याला गमतीने एक ती गोष्टही सांगतो की आपण 14 एक्सपर्ट होतो, पण आता सगळे एक्सपर्ट झाले नाही, आपल्याला पुढे गेलं पाहिजे. ती गोष्ट म्हणजे ती लहानपणी आपण जी गोष्ट ऐकली ना, टोपी विकणारा असतो, तो टोपी विकायला जातो, झाडाखाली येऊन बसतो, जेवतो, झोपतो, माकड टोपी घेऊन गेलेले असतात. त्याला आठवतं की माकड कॉपी करतो, पण हात खाजवतो, माकड हात खाजवतो, ती गोष्ट आपण ऐकली ना सगळ्यांनी. तो मान खाजवतो, माकड मान खाजवतो, तो टोपी टाकतो, माकड टोपी टाकतात आणि सगळ्या टोप्या घेऊन तो निघून जातो. 10 वर्षांनी त्याचा मुलगा त्याच गावात टोपी विकायला जातो, येताना त्याच झाडाखाली जेवतो, झोपतो, उठून बघतो, तो माकड टोपी घेऊन गेले. त्याला वडिलांची गोष्टी आठवते, हा हात खाजवतो, माकड हात खाजवतात, हा मान खाजवतो, माकड मान खाजवतात, हा टोपी टाकतो, माकड टोपी टाकत नाही. त्याला एक माकड खाली त्याच्या मुस्काळात वाजवतो, म्हणजे तुझ्या बाबाने तुला सांगितली गोष्ट तर आमच्या बाबाने आम्हाला गोष्ट नाही सांगितली. आता सोशल मीडियामध्ये आपले विरोधक पण खूप एक्सपर्ट झाले, आणि विशेषतः पॉलिटिकल सोडा, नॉन पॉलिटिकल असणारी मंडळी स्वतःला विचारधारेचे काहीतरी दाखवून, आणि जर मी तर जरा जास्त ऑब्झर्व करतो, म्हणजे भारतीयत्वाच्या विरोधात बोलणारा जो असतो ना त्याच्या डीपीवर त्रिशूल असेल, काहीतरी असेल, आणि आपल्याला वाटतं ना हा पण विरोधात बोलतोय, अशी एक आर्मीच तयार केली या लोकांनी.
आणि प्रत्येक गोष्ट ही नरेटिव वेगळ्या पद्धतीने समाजामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करते आणि आताची युवा पिढी तर सोशल मीडियावर खूप आहे त्यामुळे त्याच्यावर असलं पाहिजे आणि बारीक बारीक गोष्टीतून आपली भारतीय संस्कृतीचं दर्शन सहजपणे होत असतं. म्हणजे 2014 पर्यंत कुठल्याही देशाचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आपल्या देशात आला तर आपल्या देशाचा पंतप्रधान त्यांना ताजमहालचं मिनिएचर छोटंसं भेट करायची. एक सातवं आश्चर्य आमच्या देशात आहे ते करायचं आहे, ते चांगलंच आहे. पण 27 मे 2014 नंतर नवीन पंतप्रधान आले त्यानंतर आपल्या देशात येणारा दुसऱ्या देशाचा राष्ट्रपती किंवा पंतप्रधान असेल तर त्याला भारताचा पंतप्रधान संस्कृत आणि इंग्रजीमधली भगवद्गीता देतो. ही आमची भारतीय संस्कृती आहे. ताजमहाल चांगलाच आहे, त्याविषयी आमचं काही हे नाही, पण दिस इज आवर नॅशनल कल्चर. अशा बारीक बारीक गोष्टी आपल्या व्यवहारात आहेत का, त्या इतरांपर्यंत जातील असं आपण पाहतो का? मला बाकी कुठल्या संस्थेशी रोज जोडून काम करता येत नाही, पण माझ्या घरातल्या याच्यामध्ये मी किमान मी माझं घर, माझे नातेवाईक, माझ्या आसपासच्या गावातली सोसायटीतली मोहल्ला जो काही असतो त्यातली मंडळी जी आहे त्यांच्यामध्ये प्रॉपर नरेटिव सेट होत राहील या देशाशी असणारी नाळ जोडणार येईल याच्यावर मी ऍक्टिव्ह राहीन का? म्हणजे फील्डमध्ये पण आणि सोशल मीडियामध्ये पण. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या खूप गरजेच्या आहेत आणि मला वाटतं परिषदेच्या आत्ताच्या कार्यकर्त्यांकडनं जुन्यांकडून आत्ताच्या लोकांची ही अपेक्षा नक्की आहे. फील्डमध्ये रस्त्यावर आंदोलन बाकी चार गोष्टी ते करतायत, चार कार्यकर्ते येतील, जेवतील, जातील, आपण काही आर्थिक मदत करू तेही करू, पण त्यापेक्षा इथे आलेला प्रत्येक जण दोनच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक म्हणजे आपलं नाव आत्ताच्या कार्यकर्त्यांना अभिमानाने घेता येईल असं आपलं काही ना काही योगदान समाजात असलं पाहिजे आणि नसेल तर या दुसरी गोष्ट मी काय करू शकतो किंवा शकते. मी एवढा वेळ माझ्याकडे आहे, तुम्ही मला सुचवा मी काय करायचं, त्यात मी काहीतरी करेन असं विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून परिषदेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त असा काही निर्धार करून आपण या ठिकाणून जावं एवढीच विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. भारत माता की जय.